फ्यूचरलेस नहीं। किरण काहीतरी तिकडे आहे ऍडमिट लोणावळा ऍडमिट आहे तर हे वाढले प्लेटलेट वाढले आम्ही दोन दिवस एकदम आराम करतो हो आपण असं कधी फोटोकडे बघत नाही आपण हे आता क्षेत्र बाकीचे अशीच लोक डिक्लेअर केले की नाही आपण फक्त त्यांना विधानसभा क्षेत्र प्रमुख डिक्लेअर विधानसभा बरीच लोक कुठे सगळ्यांना बोला हा मी हो अशी अनेक पदं अशी डिक्लेअर मी माझ्या याच्याबद्दल तुला देईल ती नाव मिळतील काय याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती हां फक्त त्याने मला सांगितलं की तुम्हाला पद देतो आहे चांगल्या प्रकारचं आणि त्याने लगेच सामनामध्ये डिक्लेअर पण केलं याबद्दल मी एकदम अनभिज्ञच आहे आणि मी पहिल्यापासून आनंद दिघे यांचा शिवसैनिक आहे आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीनुसारच आम्ही शिवसेना या ठिकाणी पक्षाची कामं करतो आणि शिवसेनेचे आपले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्येच मी आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि त्याबद्दल मी पत्र पण दिलेलं आहे की मला हे पद दिलं आहे तर मला मान्य नाही पण सर त्यानंतर अशा प्रकारचे पद जाहीर होत आहेत हां नाही माझ्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही फक्त तुम्ही ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्हाला कुठलं तरी पद देतो आपण पाहताय की ठाणे शहरातील वातावरण आपण सगळ्यांच्या लक्षात आहे जवळजवळ 65 नगरसेवक आज ज्या शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्या समवेत आहेत 99% पदाधिकारी शिवसैनिक त्यांच्या समवेत आहेत परंतु कोणालाही कुठलीही माहिती न देता परवानगीशिवाय सामनामध्ये खैरात वाटण्याचं काम सुरू आहे गेले 2 ते 3 महिने 30-30 नावं पुन्हा पुन्हा सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत नावं प्रसिद्ध केल्यानंतर ती लोकं येऊन सांगतायत या ठिकाणी आम्हाला बरेच लोकं महिला आघाडी असेल युवा सेना असेल की आम्ही शिंदेसाहेबांसमवेत आहोत आम्ही यांच्याबरोबर गेलेलो नाही आहे तरीसुद्धा जबरदस्तीने नावं सामन्यामध्ये छापण्यात येत आहेत हास्यास्पद गोष्ट आहे की शिवसेना ज्या जो पक्ष माननीय शिवसेना प्रमुखांनी स्थापन केला त्या पक्षाशी अशा पद्धतीने जी काही वाताहत सुरू केलेली आहे पदांच्या नावावर खैऱ्यात वाटण्यात येते त्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे जी लोकं मृत आहेत यांचीसुद्धा नावं त्या सामन्यामध्ये छापण्यात येत आहेत मला तरी असं वाटतं लोकांसमोर आपण जी काही धूळफेक करतायत आज पाहिलं की जवळजवळ 4 टर्म असलेले आमचे नगरसेवक आहेत भास्कर पाटील पहिल्या दिवसापासून शिंदेसाहेबांसमवेत आहेत बाळासाहेबांचं दिघेसाहेबांचं काम पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करतायत आमच्या सोबत आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता विधानसभा क्षेत्र प्रमुख ठाणे शहराचं त्यांना जाहीर केलेलं आहे आणि ते आज आपल्यासमोर आलेले आहेत अशा अनेक शाखाप्रमुख म्हणजे 10-10, 20-20 घरांवर एक एक शाखाप्रमुख डिक्लेअर केला जातो आहे पदांची खैरात काय समन्वय काय उपसमन्वय काय क्षेत्र प्रमुख म्हणजे एखाद्या 1000-1000 वस्तीला विभाग प्रमुख अशा पद्धतीने ती खैरात वाटत आहेत त्यांची पदांची खैरात त्यांना लखला परंतु जे लोक शिंदेसाहेबांच्या समवेत आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेसमवेत आहेत त्यांचीसुद्धा नावं जबरदस्तीने छापण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीने नारायण राणे यांनी शिवसेनेकरता केलेले कष्ट आणि शिवसेना प्रमुख
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवसेना वाढीकरता केलेलं काम हे सगळ्यांनाच माहीत आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना काढून त्या ठिकाणी नारायण राणे यांची बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली होती. आता नारायण राणे साहेबच म्हणत आहेत की आम्ही मातोश्रीवर खोके नेत नव्हतो का पुष्पगुच्छ नेत होतो, त्यांनी डायरेक्ट आरोप केलेला आहे. तर त्याचं उत्तर मातोश्रींनी देणं गरजेचं आहे. त्यांनी जाहीरपणे आरोप केला आहे. नसेल तर मातोश्रींनी सांगणं गरजेचं आहे की बाबा नाही, खोके नाही, पुष्पगुच्छच आणत होते, ड्रायफ्रूट्स आणत होते का खोके नेत होते, याचं उत्तर मातोश्रींनी दिलं तर उचित ठरणार आहे. हे बघा, नारायण राणे साहेबांनी संजय राऊत यांच्यावरती आरोप केलेले आहेत. मला तरी वाटतं काल हे आरोप केलेले आहेत आणि मला वाटलं की याची उत्तरं सकाळी 9:30 ऐकायला मिळतील. परंतु मला आज असं कळतं आहे की पत्रकारांशी काही न बोलताच संजय राऊत घरातून निघून गेलेले आहेत. तर याची उत्तरं, बरेच आरोप काल त्यांनी केलेले आहेत की मी यांना खासदार बनवलं, यांच्याकरता खर्च मी केला, उद्धव ठाकरे साहेबांचा यांना खासदार करायला विरोध होता, अशा पद्धतीचा सुद्धा आरोप काल नारायण राणे यांनी केलेला आहे. तर याची उत्तरं आज सकाळी देणं गरजेचं होते, परंतु आपल्याला याची उत्तरं मिळालेली नाही आहेत. त्यामुळे पत्रकारांना विनंती आहे की याची उत्तरं आपण संजय राऊतांकडनं घ्यावी. आज का उत्तरं दिलेली नाही आहेत हे सुद्धा त्यांना विचारावं.